स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महामेट्रोचा नवीन उपक्रम. मेट्रोमध्ये प्रवाशांसाठी खास खादी आणि चरख्याचे व्हिडिओ. वाढत्या महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचं इंदोरा चौकात नारे निदर्शने आंदोलन. आणि पारशिवणी इथे नगरपंचायतीने मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवल्यामुळे दुकानदारांमध्ये निर्माण झाला प्रचंड असंतोष. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. मेट्रोमध्ये खादी आणि चरख्याचे व्हिडिओ नागरिकांना खूप आवडत आहेत. नागपूर महामेट्रोने आझादीच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हा उपक्रम सुरू केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत देशात अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्यात महामेट्रोनेही कार्यक्रम आयोजित केले आहेत. आझादीच्या अमृत महोत्सवाअंतर्गत कार्यक्रम महामेट्रोसह देशात आयोजित केले जात आहेत. मेट्रोने यापूर्वी देशभक्त गीतांवर सायकल फेरी उपक्रम हाती घेतला होता आणि आता मेट्रो ट्रेनमध्ये खादी आणि चरख्याशी संबंधित व्हिडिओ दाखवले जात आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने हा व्हिडिओ बनवला असून मेट्रोच्या प्रवाशांकडून त्याला खूप पसंती मिळत आहे. KVIC अध्यक्ष व्ही के सक्सेना यांनी व्हिडिओमध्ये संबंधित माहिती दिली आहे. दुसरा व्हिडिओ चरखा या विषयावर आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच कारणामुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपूर येथील इंदोरा चौकात वाढत्या महागाई विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. एकीकडे कोरोनामुळे अनेक व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतानाच आता वाढत्या महागाईने त्यावर आणखी ताण आणला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं वाढत्या महागाईनं कंबरड मोडलं असून सामान्य माणूस या महागाईच्या विळख्यात सापडला आहे. सोमवारी या महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली बघायला मिळाली. नागपूर येथील इंदोरा चौकात वंचित बहुजन आघाडीतर्फे महागाई विरोधात नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त करत सरकारची आर्थिक धोरणच चुकीचं असल्याचं सांगितलं. तसेच राज्य व केंद्र सरकार विरोधात नाराजीचा सूर आळवत दोन्ही सरकारतर्फे सामान्य जनतेची सुरू असलेली पिळवणूक लवकरात लवकर थांबवावी अशी मागणी पाटील यांनी आंदोलनादरम्यान केली. अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. मी प्रवीण पाटील, वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूरचा अध्यक्ष. आज आम्ही उत्तर नागपूरचे महिला संघटन, महिला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व युवा आणि सर्व लोक मिळून त्यांनी पॅरेंट्स मिळून आजचा जो हा जो कार्यक्रम आहे ह्या भारत सरकारने ज्या पद्धतीने रोजच्या रोज पेट्रोलचे, डिझेलचे आणि गॅसचे दरवाढ केलेली आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या आवश्यक ज्या वस्तू आहेत आणि ज्या गरजा आहेत त्या सर्वांचे भाव त्यांचे वाढलेले आहेत. सर्व महिलांचे त्यांचे घरगुती बजेट सर्व विस्कळीत पडलेले आहेत. एक तर कामधंदा नाही, रोजगार नाही, लोक खाली उपाशीपोटी असतात. पुन्हा महागाई एवढी वाढली आहे आणि रोजच्या रोज वाढीला वाढ आहे. लोकांनी जगावे कसे की मरावे हा सर्वात मोठा प्रश्न आला आहे. ह्या सरकारने यांच्या आर्थिक जे धोरण आहे ते चुकीचं धोरण यांनी लांबवलेलं आहे. त्यांच्या म्हणणं की फक्त लोकांची पिळवणूक करणे आणि जेवढे नेते लोक बनले आहेत आणि ह्या सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते राज्य सरकार आहे आणि ते केंद्र सरकार आहे. हे दोन्ही सरकार एकसारखे नियोजन करून इथल्या देशातल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेची पिळवणूक करत आहेत. पारशिवणी शहरातील मुख्य चौकातून अतिक्रमण हटवण्यात आले असून शहरात एकच शांतता पसरली आहे. रस्त्यालगतची छोटी दुकाने हटवण्यात आल्याने दुकानदारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. नगरपंचायतीने पारशिवणी शहरातील शिवाजी चौक ते तहसील दरम्यानच्या रस्त्यालगत अतिक्रमण हटवले, त्यामुळे शहरात शांतता पसरली होती. शिवाजी चौक आणि तहसील दरम्यान पारशिवणी ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. दिवाळी समोर असताना या रस्त्यालगतची अतिक्रमण हटविल्यामुळे लहान दुकानदारांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. आधी कोरोनाच्या प्रकोपाचा सामना करणाऱ्या दुकानदारांना आता प्रशासनाचा फटका सहन करावा लागणार आहे. या दुकानांसमोर आता कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारवाई दरम्यान पारशिवनीचे तहसीलदार प्रशांत सांगडे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, पारशिवनीचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव प्रामुख्याने उपस्थित होते. अतिक्रमण हटविल्याने दुकानदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. इथे काल जे अतिक्रमण झालेलं होतं पारशिवनीमध्ये, इथे सगळं मिली भगत सरकार चालू आहे, जेणेकरून प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 17 जेव्हा पावसाळा जेव्हा चालू होते, ज्या लोकांना तिथे बाहेर निघण्यास आणि जाण्यास इतका प्रॉब्लेम राहते की लोक तिथं जाऊ जाणे येणं करू शकत नाही, तरीसुद्धा ह्या लोकांचं दुर्लक्ष नगरपंचायत हे 3 वर्षापासून बसलेली आहे. मुरुमासाठी यांना म्हणजे मुरुमाचे टेंडर होतात, मुरुम येतात, मुरुम चालले जातात, पैसे निघून जातात, पण आता हे जो मलमा आहे हा मलमासाठी शिवे मॅडमला फोन केला असतात, त्यांनी फोन तर उचलले नाही, पण त्यांनी जे लक्ष जे दुर्लक्ष आहे त्यांच्या 12 प्रभाग क्रमांक 17 आणि 12 त्यांनी लक्ष द्यावे. हे सगळं मिली भगत चालू आहे पूर्ण नगरपंचायतमध्ये आणि त्वरित त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून पारशिवनीला गरजू ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. ज्यांना गरजू आहे त्यांना मिळत नाही, भलत्यालाच चाललेल्या आहे सगळ्या गोष्टी. फक्त हे नगरपंचायत फक्त काय यांनी पोट भरासाठी केलेलं आहे का जनतेसाठी केलेलं आहे, एवढंच माझं बोलणं आहे. धनशक्ती विरोधात जनशक्तीची लढाई आहे. आमच्याजवळ पैसे नाहीत, पण तुमच्याकरता संघर्ष करण्याची मनोवृत्ती आमच्याकडे आहे. तसेच पैसे फेको तमाशा देखो या मानसिकतेवर जातात त्यावेळेस लोकशाहीचा रास होतो, अशी टीका बिलोली देलगुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत आले असता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. पैशाच्या भरोशावर निवडणूक जिंकता आल्या असत्या तर प्रताप पाटील चिखलीकरांना हरवण्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च केले, पण जनतेने तुम्हाला नाकारलं असल्याचा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांना यावेळी मारला. लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. आमच्याजवळ पैसा नाही आहे, पण आमच्याजवळ प्रेम आहे. आमच्याजवळ पैसा नाही आहे, पण तुमच्याकरता संघर्ष करण्याची मनोवृत्ती आमच्याकडे आहे. आमच्याकडे पैसा नाही आहे, पण तुमच्याकरता आमच्या जीवनाचे क्षण आणि क्षण देण्याची प्रवृत्ती आमच्याकडे आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, पण त्यांना असं वाटतं पैशाच्या भरोशावर सगळं विकत घेता येतं. आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळी ही मानसिकता तयार होते, पैसा फेकोर तमाशा देखो, पैशाच्या भरोशावर आम्ही सगळं विकत घेऊन घेऊ, या मानसिकतेत ज्यावेळेस जातात त्यावेळी लोकशाहीचा रास होतो. आणि पैशाच्याच भरोशावर जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर अशोकराव प्रताप पाटील चिखलीकरांना हरवण्याकरता करोडो करोडो रुपये तुम्ही खर्च केले, पण जनतेने तुम्हाला नाकारलं आणि प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून दिलं. त्याच प्रकारे पुन्हा एकदा या देगलूर बिलोली कुंडलवाडी या सगळ्या जनतेला मी मनापासून विनंती करण्याकरता आलो आहे. ही संधी आहे या सरकारला जमिनीवर आणण्याची जी हवेमध्ये फिरतात. राज्याच्या आरोग्य सेवा परीक्षांमध्ये राज्य सरकारने पुन्हा एकदा घोळ घातल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा नागपूर शहरात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी भाजप युवा मोर्चाने मेडिकल चौकात केलेल्या आंदोलनादरम्यान केली. आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पुन्हा एकदा घोळ झाला. काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी आल्या तर काहींवर उशिरा मिळाल्या. अनेकांच्या तर हॉल तिकीट व वर्गातील नंबरचा पत्ताच नव्हता. पुण्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पुणे केंद्रावर अधिकाऱ्यांशी बोलून विद्यार्थ्यांना पेपरसाठी वेळ वाढवून देण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्य सरकारचा हा निर्लज्जपणाचा कळस असून सातत्याने तीच चूक करून विद्यार्थ्यांचं जगणं मुश्किल करणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पारेंद्र पटले यांनी आरोग्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना नागपूर शहरात पाय ठेवू देणार नसल्याचं आवाहन दिलं. यावेळी भाजप युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र गवर्नमेंटने आज विद्यार्थी के भविष्य के साथ प्रश्न उपस्थित किया है. आप सबको पता है जब शिक्षण आरोग्य विभाग की जब परीक्षा ले गई तो पहली बार कोई कारण न देते हुए परीक्षा रद्द की गई. उसके बाद परीक्षा सितंबर में ली गई तो उस समय जो हॉल टिकट में जो सेंटर था कोई चाइना दिखाया गया तो कहीं 500 किलोमीटर दूर अंतर का सेंटर दिया गया. उसके बाद कल जो पेपर 10 बजे का होना था वो 10 बजे ना होते हुए 12 बजे 1 बजे और वहाँ पे जब पेपर आए गए तब पेपर पूरी तरह बिखरे हुए थे, उनके सब सिल फूटे हुए थे. मुझे लगता है सरकार ये सब नशे में है और ये सरकार गंजेटी के समर्थन में आज आगे आ रही है, पर जहाँ विद्यार्थी का जो विचार है वो ये सरकार कर नहीं पा रही है. मुझे ये कहना है पत्रकार के माध्यम से कि आप हमसे पूछने से अच्छा जो
जो समर्थन हो जो गंजटी के खिलाफ कर रहे हैं उनके उनके समर्थन में कर रहे आज उनने जाके प्रश्न पूछना चाहिए। और हमारा मांग है भारतीय जनता युवा मोर्चा के माध्यम से कि राजेश टोपे ने अपना राजीनामा देना चाहिए। जब राजेश टोपे अपना राजीनामा देते हैं तो ये सब जवाबदारी उद्धव ठाकरे की है और उद्धव जी अपना पद का राजीनामा देंगे। वे झाली एक छोटेशा ब्रेक ची भेटू या ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे रुग्णालय परिसरात बिबट्याचा शिरकाव झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रुग्णालयाच्या आवारात बिबट्या शिरल्याची बातमी समजताच रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक तास चाललेल्या बचाव मोहिमेनंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे। सकाळी 9 वाजता वर्धा येथील सावंगी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। बिबट्या प्रथम रुग्णालयाच्या छतावर दिसला आणि नंतर झाडावर बसलेला आढळला। वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचताच बिबट्या परिसरातील नाल्यात शिरला। त्याला पकडण्यासाठी वनविभागाला खूप मेहनत घ्यावी लागली। बिबट्याला पकडण्याचे काम गेल्या अनेक तासांपासून सुरू होते। रुग्णालयाच्या छतावर बिबट्याला पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती। बिबट्या रुग्णालयाच्या आवारात शिरल्यानंतर रुग्णांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालं होतं। बिबट्या नाल्यात शिरून होता, ज्याला बाहेर काढण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना खूप संघर्ष करावा लागला। अनेक तासांच्या बचाव कार्यानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात आले। प्रतिभा बाळकृष्ण मौसकर, सरपंच नालवाडे। आता जो शासनाचा जो निर्णय होता 2018 पथदिव्यांचा, तो निर्णय त्वरित रद्द करून या सरकारने त्यावर काहीतरी तोडगा काढावा एवढी म्हणजे मी त्यांना विनंती करते। कारण की पथदिवे बंद असल्यामुळे गावातील लोकांना खूप त्रास होऊन राहिला। लुटमार, चोऱ्या ह्यासारखे पण प्रकरण उद्भवून राहिले। तसेच आता पाहणं सावंगीच्या जो दवाखान्यात बिबटा सापडला आणि तो किती लोकांना इजा करू शकते आणि म्हणजे वन्य प्राण्यांचा पण शिरकाव आता गावात होऊन राहिला ना। असे पथदिवे जर बंद राहिले त्याच्यामुळे किती हानी होऊ शकते याचा तुम्ही विचार करायला पाहिजे। अंधाराचा फायदा घेऊन किती पण म्हणजे गावातील लोकांना किती नुकसान होऊ शकते, किती अटॅक लोकांवर होऊ शकतात याचा काहीतरी विचार करायला पाहिजे ना। याच्यावर त्वरित काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, तोडगा काढायला पाहिजे। कारण की ग्रामपंचायतीची एवढी परिस्थितीच नाही एवढं बिल भरायची। माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीचं बिल 1 कोटीवर आहे मॅडम। ते एवढं बिल ग्रामपंचायत स्तरावर नाही भरू शकत आम्ही लोक। माझ्या एकाच ग्रामपंचायत नाहीये तर आजूबाजूच्या सर्व ग्रामपंचायतची बिलं लाखोच्या घरात आहे। नाही आम्ही आमची एवढी सोय नाही ग्रामपंचायतची एवढे बिलं भरायची। त्यामुळे शासनाने काहीतरी याच्यावर विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर तोडगा काढून आमची ही सर्वात मोठी स्ट्रीट लाईटची समस्या सोडवायला पाहिजे। गजेंद्र सुरकर, विदर्भ सर्प मित्र मंडळाचा संस्थापक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य प्रधान सचिव म्हणून, आणि एकंदरीत वन्यजीव, पर्यावरण आणि नैसर्ग या विषयाची एक आस्था असणारा माणूस म्हणून मी आहे, एक कार्यकर्ता म्हणून। आज एक घटना आपल्याला माहीत पडली की सावंगी मेघेच्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये बिबट येऊन घुसलेला आहे आणि सध्याची जे जस्ट माहिती आहे इंतेभूत ती अशी आहे की तो आता एका नालीमध्ये घुसलेला आहे, जिथे पकडणं त्याला अवघड आहे। पूर्ण टीम रेस्क्यूची तिथे आहे, फॉरेस्टचे माणसं आहेत, वन्यजीव क्षेत्रातले काही तज्ज्ञ लोक तिथे आहेत आणि तो पकडला गेला नाही आहेत अजून, पण पकडला जाईल कारण
अखेर त्याला रेस्क्यू करून त्याला सुरक्षित जंगलात सोडणं हे वन विभागाचं आणि कार्यकर्त्यांचं काम आहे जे वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करतात. प्रश्न निर्माण होतो की वर्धेमधली ही घटना, वर्धेला लागून असणाऱ्या नेमकं 6 किलोमीटर असणारी ही घटना आणि ही कशी घडली, तर एकतर तो भटकून कुठून तरी आला. सावंगी मेघेचा जो परिसर आहे आणि पालोती आहे या मधामध्ये वन विभागाचा एक राखीव पट्टा आहे ज्यामध्ये वन्यजीवांना सोडण्याचं काम, पण ते वाघ वगैरे नसतात, साप सोडायलाही ते परवानगी देतात आणि स्वतः आमच्या सोबत येतात. अल्ट्रा रनर आणि अल्ट्रा सायकलिस्ट डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांनी हेन्नूर बांबू ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन जिंकली आहे. बेंगळुरू इथे झालेल्या या स्पर्धेत डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांनी जंगलाच्या पायवाटेवर धावून विजय मिळवला असून ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अल्ट्रा रनर आणि अल्ट्रा सायकलिस्ट डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांनी मार्च 2021 दुबई आयरनमॅन 70.3 खिताब जिंकला होता. नागपूरकरांसाठी ही खूप अभिमानाची बाब होती. लॉकडाऊनच्या काळातही ड्राइंग रूममध्ये 85 किलोमीटर नॉनस्टॉप धावण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीने डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांना स्वस्थ बसू दिलं नाही. अलीकडेच त्यांनी 9 ऑक्टोबर 2021 रोजी हेन्नूर बॉम्बू ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन बेंगळुरूमध्ये 100 किलोमीटरमध्ये पदक जिंकले. हेन्नूर बॉम्बू ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉन बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. ही जंगलाची पायवाट असून यात जंगलातून पळावे लागते. हा अतिशय अवघड रस्ता आहे. या जंगलात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कधीकधी समस्या नैसर्गिकरित्या किंवा अन्यथा उद्भवते. एकीकडे वन्य प्राण्यांची भीतीही आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर शेवटी डॉक्टर राजेंद्र जयस्वाल यांनी पुरस्कार जिंकला. राजेंद्र जयस्वाल यांनी सांगितले की हेन्नूर बांबू ट्रेल अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये 3 थांबे होते. पहिला थांबा 100 किलोमीटर चालवायचा होता, दुसरा थांबा 161 किलोमीटर आणि तिसरा थांबा 200 किलोमीटर होता. त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. खराब हवामानामुळे जंगलातील रस्ते चिखलाचे आणि निसरडे होते, चालताही येत नव्हते. तरीही त्यांनी या कठीण स्पर्धा जिंकल्या. T20 वर्ल्ड कपच्या भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या उपराजधानीच्या क्रिकेट बुकींना पोलिसांनी जबरदस्त धक्का दिला आहे. पोलिसांनी शहरातील सुमारे 20 ठिकाणी बुकींवर छापा टाकून सुमारे 1 डझन बुकींना अटक केली आहे. रविवारी झालेल्या सामन्याबाबत देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये फार उत्साह होता. 2 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान हे आमोरासमोर खेळणार होते. याचा फायदा घेत शहरातील बुकींनाही मालामाल व्हायचे होते. चिन्मय पंडित यांनी आज सकाळीच गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारला, तसेच सट्टेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. पंडित यांनी वेगवेगळी पथके तयार करून शहरातील 20 ठिकाणी छापे टाकले. कारवाई करताच सट्टेबाज भूमिगत होऊ लागले. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची आणि घराची झडती घेतली. या दरम्यान फिरोज शेख, पियुष अग्रवाल, अशोक गुप्ता, राहुल अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, चिंटू चौरसिया, सोनू चहांदे यांना पोलिसांनी पकडले. क्रिकेट सट्टेबाजीच्या गुन्ह्यांची नोंद झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये नेण्यात आले. गुन्हे शाखेने 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले, मात्र कोणताही सराईत बुकी सापडला नाही. कारवाईपूर्वीच ते बाहेरून पळून गेल्याची माहिती मिळाली. राहुल अग्रवाल याला महिनाभरापूर्वी गणेशपेठ येथील घरी सट्टा लावताना गुन्हे शाखेने पकडले होते. पियुष अग्रवालला वर्षभरापूर्वी लकडगंज येथे पकडण्यात आले होते. पूर्व नागपुरात अनेक व्यापारी कुटुंबातील तरुण क्रिकेट सट्टेबाजीमध्ये गुंतलेले आहेत. अभिलेखात नाव नसणे आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची ताकद वाढत आहे. या कारवाईचे व्यापक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. पकडलेल्या बुकींची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरखेडा गावात एका अस्वलामुळे दहशत पसरली असून हे अस्वल मागील काही दिवसांपासून गावातील नागरिकांच्या घरातील अन्नधान्य चोरून खात आहे. आत्तापर्यंत या अस्वलाने 12 ते 15 घरांमध्ये अन्नधान्याची चोरी केली असून अस्वलाच्या गावातील मुक्त संचारामुळे गावातील नागरिक पूर्णतः घाबरले आहेत. पिंपरखेडा गावाशेजारी जंगल असल्यामुळे जंगली श्वापद सहजरित्या गावात प्रवेश करू शकतात, त्यामुळे या अस्वलानेही गावात घुसून धुमाकूळ माजवला असून वनविभागाला यासंबंधित सूचना देऊनसुद्धा वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत अशी तक्रार येथील गावकऱ्यांनी केली आहे. आता इथं गावकऱ्याची मागणी अशी झाली आहे की आमच्या गावाचं पुनर्वसन करा किंवा आमच्या गावाला वॉल कंपाऊंड करून द्यावा. आता मी तरी शासनाला विनंती करतो की DPDC सारख्या भरपूर काही योजना आहे, गावाला काही मोठं जास्त पैसे लागणार नाही. 20-25 लाख रुपयाचा विषय, 20-25 लाखासाठी जर का तिथं असंख्य जीव वाचत असतील तर यासाठी शासनाला हे काही मोठं नाही आहे. शासनाला आम्ही उद्या DCF ऑफिसला त्याचं निवेदन देणार आहे. तरी त्यांनी आमच्या या निवेदनाला ग्राह्य पकडून त्वरित ताबडतोब आमच्या मागण्या पुरा करावा. आणि राहिला विषय
वन्यजीव प्रादेशिक सामाजिक वनीकरण दोन चार डिपार्टमेंट आहे, ज्यांना सांगितलं ते म्हणतात त्यांना सांगा, त्यांना सांगितलं यांना म्हणा. आणि या गावात एक काहीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने चॉकलेट दिलेलं आहे, चॉकलेट असं दिलेलं आहे. इथं समिती स्थापन केली, समितीत एकदा पैसे आणून टाकले, डॉक्टर श्यामाप्रसाद जारकी नावाची समिती स्थापन केली, 70% जंगलावर खर्च केले, 30% गावावर खर्च केले, गावावरही काही खर्च केले नाही. त्यातही अधिकाऱ्यांची लूटमार आणि असे खोटे नाटे समित्या हे ते स्थापन करून या समितीत आज 4 वर्ष झाले 3 वर्ष झाले कुठलाही 1 रुपयासुद्धा गावच्या विकासासाठी नाही. आणि इथलचे लोक हे इथं अगोदर या अगोदर आपले पाळीव प्राणी पाळायचे, जंगलात चारायचे, जंगलातून लाकड फाटा आणायचा, आपला पोट उदरनिर्वाह करायचा, तेही सुद्धा या लोकांनी बंद केलं आहे. आता या लोकांनी पोट भरायचं कसं भरायचं यासाठी प्रशासनाने ताबडतोब त्वरित काहीतरी करावे, अन्यथा इथं हे लोक अमर उपोषण किंवा इथलची मंडळी. आमच्या माणसं जातात कामाले बाहेर गावाले, आम्ही लहान लहान लेकरं घेऊन घरामध्ये राहतो, असं आम्हाला फाटलं लेकराला फाटलं तर हे भरपा कोण भरून देईल? तुमचा बाप भरून देईल का काय? आमचा बाप भरून देईल? त्या फॉरेस्टवाला आलं पाहिजे इथं, इथं आमचा गाव आले. हा नाही आले, फोन केलं आम्ही किती वाजता, 2 वाजता 3 वाजता केलं, 4 वाजता केलं, पण आलंच नाही ते. मग काय म्हणलंय तुमचं, हे आमचं गाव दुसऱ्याकडे जागा द्या, नाही तर बांधून द्या, आम्ही सोडणार नाही बाया. माणसं कोणी हात नाही लावणार, आम्ही बाया तुमचं चेंबडं काढून पाठवू. फॉरेस्टवाल्याचं चेंबडं काढू. कोणतं डी सी येऊ दे ना, आमदार येऊ दे, खासदार येऊ दे, पण सोडणारच नाही बाया. घर नाही तर हात उडा आहे आमच्या हाती. बघते नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या अभियंत्याविरुद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एका 41 वर्षीय घटस्फोटित महिलेने ज्ञानेश्वर अंभोरे नामक या अभियंत्यावर बलात्काराचा आरोप केला असून कोराडी पोलिसांनी संबंधित अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीस प्रारंभ केला आहे. कोराडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात अभियंता या पदावर कार्यरत आहे. 2009 पीडित महिलेची ओळख ज्ञानेश्वर याच्यासोबत झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री व कालांतराने मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दरम्यान पीडित महिलेचा विवाह दुसऱ्याच कोणाशी तरी झाला, मात्र तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नसल्यामुळे महिलेने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. काही वर्षानंतर म्हणजेच 2018 पीडित महिला व ज्ञानेश्वर पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. पीडित महिलेने ज्ञानेश्वरवर आरोप केला की 2018 ज्ञानेश्वर पीडितेला लग्नाचं वचन देत वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. तिचे अश्लील फोटो व व्हिडिओही त्याने बनवले, त्यामुळे पीडितेने ज्ञानेश्वरला विवाहासाठी विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. इतकंच नाही तर पीडितेला तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देऊ लागला. अखेरकार पीडितेने कोराडी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर विरुद्ध तक्रार दाखल करत पोलिसांना न्यायाची मागणी केली. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.